बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील हे मायंबाचं देवस्थान आहे. मच्छिंद्रनाथाचं देवस्थान म्हणून याची ओळख आहे, राज्यभरामध्ये याची ओळख आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारची परंपरा आपल्याला पाहायला मिळते की या नाथांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणारे जे भाविक असतात हे उघड्या अंगाने या ठिकाणी आंघोळ करून नाथांचं दर्शन घ्यायला येतात आणि रात्री 12 नंतर या ठिकाणी नाथांच्या दर्शनाला सुरुवात होते. आपण पाहू शकतात की या ठिकाणी इतक्या मोठ्या भाविकांची रांग आली या ठिकाणी लागलेली आहे आणि हे बीड जिल्ह्यातलं हे जे काही ठिकाण आहे या ठिकाणासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात. नाथ संप्रदायातलं हे आद्य अशा प्रकारचं स्थान आपल्याला म्हणता येईल. या संदर्भात आपण या ठिकाणी आलेल्या काही भाविकांशी आपण चर्चा करू. बाबा, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येता आणि काय तुमची श्रद्धा आहे? 25 वर्षापासून येतो. 25 वर्षापासून काय श्रद्धा आहे तुमची? एक नाथ भक्ताचा संजीवन संबंधीचं दर्शन होत आहे पाडव्याच्या आमुषेला म्हणून आम्ही येतो. आणि तुम्ही कुठले आहे? आम्ही शेवगाव तालुक्यातले, उम्मी नांदूर. बरं, हे नाथ भक्त होते की यांनी हे गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी दर्शनाला येत आहेत. आपण याचबरोबर आणखी दुसऱ्या आपण पाहतो की इथे यांनी डोक्यावर एक घागर घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे पाणी आणलेलं आहे. बाबा, इकडे या, तुम्ही काय सांगताल? काय तुमचा अनुभव आहे? काय आहे तुमच्या डोक्यावर पाणी आपलं? हो, हे सांगते. काय तुमच्या घागर आहे पाण्याची? बरं, भरून चालू जेवणला. बरं, बच्चे नाथाला कुठून आले तुम्ही? आम्ही पैठणवरून. पैठणवरून. ओके. या नाथांचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत, या आजूबाजूतल्या पंचकृषीतले जे लोक भाविक आहेत, हे भाविक भक्त या यात्रेच्या अगोदर या समाधी स्नान सोहळ्याच्या अगोदर काही दिवस हे पैठणला जातात की ज्या ठिकाणी पवित्र अशा प्रकारच्या गोदावरी नदीचं ते पाणी आपल्याबरोबर घेऊन येतात आणि या ठिकाणी ते पाणी आणल्यानंतर ते या समाधीसाठी स्नानासाठी वापरलं जातं आणि त्यानंतर या समाधीचं दर्शन एका दिवसासाठी नागरिकांसाठी खुलं, भाविकांसाठी खुलं केलं जातं. हे पहा, संपूर्ण भारतवर्षातील एकमेव संजीवन समाधी जी आहे ती मच्छिंद्रनाथाची या ठिकाणी आहे. मच्छिंद्रनाथ येथे आहेत, आदिनाथ इकडे आहेत, कानिपनाथ इकडे आहेत, गहिनीनाथ आहेत आणि जालिंदरनाथ आहेत आणि उर्वरित काही नाथ संप्रदायाची स्थळं ही महाराष्ट्रात आहे. फक्त एक गोरक्षनाथ जे आहे ते UPला त्या ठिकाणी आहेत. योगी साहेब त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. बाकी आम्ही इथं संपूर्ण भारतवर्षातील, आज तुम्ही जाऊन गाड्याचे नंबरसुद्धा चेक करा अशी माझी विनंती आहे मीडियाला, भारत देशातल्या जेवढ्याही राज्याच्या गाडीच्या पासिंग आहेत त्या सगळ्या गाड्या इथं आहेत आणि आज संपूर्ण रात्रभर ही समाधी जी आहे ती उघडी असते. सुरुवातीला दुग्धाभिषेक वगैरे आम्ही करतो, समाधीवरचं पाठीमागच्या वर्षीचं उठणं बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर दुग्धाभिषेक करून गंगेतनं आणलेलं, काही लोक उत्तराखंडवरून सुद्धा या ठिकाणी पाणी घेऊन येतात, त्या आणलेल्या पाण्याने आम्ही अगोदर जलाभिषेक या ठिकाणी करतो आणि जलाभिषेक झाल्याच्या नंतर देवाला मसाला म्हणतो आम्ही, उटणं म्हणतो आणि लेप म्हणतो, ते लावण्याचं काम आता सुरू आहे. संपूर्ण रात्रभर हे काम चालू राहील आणि किमान 4 ते 4.5 लाख भाविक आज रात्रीतून मच्छिंद्रनाथांच्या समाधीवरती जाऊन त्याला एक तर दुग्धाभिषेकाच्या स्वरूपात पूजा करेल किंवा पाणी घालण्याच्या स्वरूपात करेल किंवा उटणं लावण्याच्या याच्यामध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि डायरेक्ट समाधीला हात लावू शकतो. ही इथली प्रथा आणि परंपरा असल्यामुळं दिवसेंदिवस या ठिकाणी भाविक वाढतो आहे. आता आमचंसुद्धा डोकं बंद पडायला लागलेलं आहे की पुढच्या वर्षी इथं आणखी मोठ्या प्रमाणावरती सुधारणा कराव्या लागतील आणि भाविक भक्त जो आहे तो आम्हाला आता मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन देणगीसुद्धा या देवस्थानाला द्यायला लागला आहे. त्याच्यामुळं हे देवस्थान भविष्यामध्ये
फार मोठ्या देवस्थानापैकी एक देवस्थान होणार आहे, कारण प्रत्येक अमावस्येला 2.5 लाखाच्या आसपास 2 ते 2.5 लाख भाविक इथं येतोय. प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणावरती येतोय, रविवारी या ठिकाणी, शनिवार रविवारी येतोय. आणि या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथांच्या चरणी माथा टेकून दर्शन घेऊन या ठिकाणी तो जातो. आणि हे ऊर्जेचं स्थान आहे. एक इथं आल्याच्या नंतर आणि ही जी समाधी आहे, ही समाधी लोहचिंबकासारखी आहे. इथे आल्याच्या नंतर एकदा आलेला भाविक हा 100% परत परत आकर्षित होतो आणि पुन्हा पुन्हा इथे वर्षापासून इथं येत आहे, निरंतर येत आहे. आणि इथं आल्याने जी ऊर्जा मिळते, जे समाधान मिळतं, वर्षभर आपल्याला ती ऊर्जा देत राहते आणि एक समाधानाचं वातावरण आपल्या ह्याच्यात राहतं, कायम राहतं. त्यामुळं आम्ही दर निरंतर येतो.